नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव, तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. आणि तुमचं स्वागत आहे आपली सुरू असणारी डेली अँसर रायटिंग प्रॅक्टिसची सिरीज, समर्पण सिरीज, ज्यामध्ये आपण ज्योग्राफी या विषयाचे महत्वाचे मुद्दे आणि त्याच्यावर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगाने कसे प्रश्न विचारले जातील किंवा आतापर्यंत कसे विचारले होते प्रश्न आणि त्याचे आयडियल अन्सर्स कसे लिहिले गेले पाहिजेत याच्यावरती आपण चर्चा करतोय. पहा, आजचा प्रश्न पुन्हा एकदा महत्वाचा प्रश्न आहे आणि ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स आहेत सगळे. आणि तुम्ही आन्सर, कोणते घटक तुमच्या आन्सरमध्ये आले पाहिजेत याच्यावरती आपण चर्चा करतोय. बघा, प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर आहे की जेवढे जेवढे हॉट डेझर्ट्स, ज्याला आपण उष्ण वाळवंट म्हणतो, ते उत्तर गोलार्धामधील प्रमुख उष्ण वाळवंटे 20 ते 30 अंश उत्तरेला आणि खंडाच्या पश्चिमेला आहेत विचारलाय का. म्हणजे जेवढे जेवढे उष्ण वाळवंट आहेत उत्तर गोलार्धात, म्हणजे विषुवृत्ताच्या उत्तर गोलार्धात, ओके, तर ते सगळे कसे आहेत, उष्ण आहे, उष्ण तर आहेतच, आणि उत्तरेला आणि त्या खंडाच्या पश्चिमेला आहेत. कारण स्पष्ट करायचं का विचारले, म्हणजे हे स्टेटमेंट तर ट्रू आहेच, पण आपल्या उत्तरात आलं पाहिजे की असं का घडतंय की तुम्ही प्रत्येक उत्तर गोलार्धात गेलात, प्रत्येक खंडाच्या पश्चिम दिशेला गेलात किंवा उत्तरेला गेलात तर तुम्हाला तिथं उष्ण वाळवंट भेटतील. फॉर एक्झाम्पल, भारतात सुद्धा आपल्या भारतीय द्वीपसमूहावरती जरी आलात तुम्ही, कॉन्टिनेंटवर जरी आलात, तर तुम्हाला ऑब्झर्व येईल राजस्थानमध्ये जे वाळवंट आहे ते कोणत्या पश्चिम बाजूलाच आहे, बरं का, वायव्य सरहद पश्चिम वायव्य बाजूलाच आहे. का आहे तर त्याची कारणं द्यायची. फॉर एक्झाम्पल, जसं की आपल्यातलं मान्सूनचं असेल की जे मान्सूनमुळे पर्जन्य देणारे हवा किंवा वारे जे असतील ते वारे अरवली पर्वतामुळे तिकडे जात अडवले जातात, त्यामुळे राजस्थान सारख्या प्रदेशामध्ये पाऊसच पडत नाही, त्यामुळे तिथं कसं आहे रे वाळवंट आहे. मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. अशाच स्वरूपाचे सगळे घटक, फक्त कोणते कोणते घटक तुमच्या या प्रश्नामध्ये आले पाहिजेत याच्यावरती आपण चर्चा करणार आहे. घटक तुम्हाला ऑलरेडी माहीत असतील, फक्त आपण कोणते कोणते मुद्दे त्याच्यात घ्यायचे हा फक्त अभ्यास करूया. बघा, आता या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे, तुम्हाला उष्ण वाळवंटांबद्दल थोडक्यात माहिती द्यायची, बरोबर का, आणि सोबत मेन बॉडीमध्ये भौगोलिक स्थानाच्या विविध घटकांबद्दल चर्चा करा की जेणेकरून का त्यांचं ठिकाण, त्यांचं प्रेझेन्स पश्चिम गोला पश्चिम भागात, खंडाच्या पश्चिम भागात किंवा उत्तर भागात आहे. आणि एंड ऑफ द उत्तर तुम्ही काय लिहू शकता, या निर्मितीसह काही तुमचे महत्वाचे घटक असतील, मुद्दे असतील, त्याच्यावरती ओहापोह करून उत्तर तुम्ही संपवायचं आहे. तर बघूया या प्रश्नाचं उत्तर लिहिताना कोणते घटक महत्वाचे असणार आहेत. बघा, इंट्रोमध्ये लिहायचंय हे जे उष्ण वाळवंट आहेत, या उष्ण वाळवंट सामान्यतः कुठं भेटतात तुम्हाला, उप उष्ण कटिबंधीय. उप उष्ण कटिबंधीय म्हणजे अबव 0 ते 20 पर्यंत तुम्हाला, 30 पर्यंत काय भेटणार आहे तुमचं उष्ण कटिबंधीय भेटणार आहे, आणि तिथून पुढचा सगळा कोणता 60 पर्यंत काय भेटेल तुम्हाला, उप उष्ण कटिबंधीय प्रदेश भेटणार आहेत, लक्षात ठेवा. आणि याच प्रदेशामध्ये तुम्हाला सर्व उष्ण वाळवंटे आढळतात, बहुतेक ही सगळी कशात उत्तर गोलार्धातच तुम्हाला आढळणार आहेत. आता यामध्ये काय विशेष म्हणजे 20 ते 30 अंश उत्तरेकडील अक्षांश आणि खंडांच्या पश्चिम भागात आढळतात. जो प्रश्न दिलाय त्याच वाक्याला आपण फिरवून यूज केले इंट्रोमध्ये, कारण की पुढच्या मेन बॉडीमध्ये आपल्याला काय लिहायचं, त्याचे रिझन लिहायचेत, असं का घडतंय 20 ते 30 अंश सेल्सिअसला उत्तरखंडामध्येच आणि पश्चिम भागातच का आढळतात त्याच्यावरती भाष्य करू. आता बघूया कसं लिहायचं. फॉर एक्झाम्पल, हा नकाशा शक्य असेल तर तुम्ही ड्रॉ करू शकताय. जगाचा नकाशा काढण्याची सुद्धा प्रॅक्टिस करा. सुरुवात करताना इथून करू शकताय तुम्ही सुरुवात, बघा अशाच वेळी ड्रॉ करायचं इझिली, बघा. आणि जर नीट पाहिलं तर हे जे येल्लो मध्ये तुम्हाला दिसतंय हे काय आहेत, हे सगळेच्या सगळे तुम्हाला जगातील मुख्य वाळवंट पाहायला मिळणार, पिवळ्या कलरमधले दिसणार, सँडचा कलर त्यांनी यूज केला. बघा हे कुठं दिसतंय तुम्हाला, जर इथून तुम्ही पाहिला, ओके, तर हे पश्चिम भाग बाजूला आहे किंवा आफ्रिकाच्या उत्तर बाजूला आहे. तुम्ही जर इकडे आलात, ऑस्ट्रेलियामध्ये आलात, तर तुम्हाला पश्चिम मध्य भागात पाहायला मिळेल. दक्षिण अमेरिकेत जर तुम्ही आलात, साऊथ अमेरिकामध्ये, तर तुमच्या लक्षातील सगळे पश्चिम किनाऱ्यावरतीच आहेत. मुद्दा क्लिअर आहे. इकडे सुद्धा उत्तर गोलार्धात सुद्धा इकडं उत्तर अमेरिकेत इकडं सुद्धा पश्चिम किनाऱ्यावरती आहेत. हे असं का घडतंय याच्यावरती आपल्याला कारण मीमांसा करायची. बघा, याच्यामध्ये पहिल्यात महत्वाचा अजून एक घटक येतो कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरीचा. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला पण काय सांगितलं, राजस्थान जरी आज वाळवंट असेल तर काही दिवसांपूर्वी तिथं काय होतं रे, मोठं जास्तीत जास्त जंगल म्हणजे अवेलेबल होतं किंवा जंगल तिथं सापडायची. हे कशावरून सांगू शकतो आपण, कारण की जी हडप्पा संस्कृती जी आहे, हडप्पा संस्कृतीचे सगळे ठिकाणं तुम्हाला राजस्थान आणि गुजरातच्या त्या एरियामध्ये दिसतात. आणि मानवी वस्ती कुठं अस्तित्वात असते, जिथं पाण्याचा मुबलक साठा असेल,
वनसंपत्ती असेल, म्हणजे अन्न वस्त्र निवाराच्या सगळ्या गरजा भागण्यासाठी विपुल प्रमाणात सगळ्यात महत्वाचं काय लागतं, पाणी लागतं. म्हणजे राजस्थानचा त्या वाळवंटाचा भाग काही वर्षांपूर्वी, आता काही शे म्हणण्यापेक्षा काही लाखो वर्षांपूर्वी असं सुद्धा आपण म्हणू शकतो, काही वर्षांपूर्वी तिथं काय होतं, तुम्हाला पाण्याचं अस्तित्व होतं. पण कालांतरानं जे घटक परिणाम करणार आहेत, आणि तेच घटक आपण इथे लिहिणार आहोत, ते परिणाम करणाऱ्या घटकांमुळेच काय झालं, तर तिथं वाळवंटांची निर्मिती झाली. मग त्यापैकी एक घटक आहे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीचा. बघा, आणि रिमेनिंग कोणते आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करणारच आहोत. बघा, तर पहिलाच घटक येतोय की जागतिक वाऱ्याचे जे पॅटर्न आहेत, ज्याला काय आपण म्हणतो की जे पर्जन्य घेऊन येतात, सगळ्यात महत्वाचं वाऱ्याचे पॅटर्न म्हणजे पर्जन्य घेऊन येतात, ते सगळ्यात महत्वाचे. आता त्याच्यावरती भाष्य करताना तुम्ही हॅडली सेल बद्दल चर्चा करणं अनिवार्य आहे, जास्त त्याच्यामध्ये लिहायचं नाही. फक्त हे जे पृथ्वीचं वायुमंडल आहे त्याच्यावरती जे अभिसरणचे पॅटर्न आहेत, ओके, हवेचे जे प्रवाह आहेत त्याच्या अभिसरणावरती सगळ्यात महत्वाचा स्टडी कोणी केला होता, हॅडली यांनी केला होता, म्हणून त्याला हॅडली सेल म्हणूनही ओळखलं जातं, जे काय तर वाळवंटाच्या निर्मितीसाठी महत्वाची भूमिका निभावतात. हे तुमच्या उत्तरामध्ये हॅडली सेलचा उल्लेख असणं अनिवार्य आहे. सोबत उष्ण ओलसर किंवा ही जी हवा विषुववृत्तावर आहे ती ध्रुवाकडे जाताना कशी होते, थंड होते, आणि हळूहळू कशी वर 20-30 अंश सेल्सिअस आहे, इथं बघा उत्तर आणि दक्षिणेकडे खाली येते, त्यामुळे या प्रदेशांमध्ये शुष्क परिस्थिती आहे. म्हणजे कशी आहे, कोरडी परिस्थिती आहे, पर्जन्य कमी आहे. तिथं उदाहरणार्थ अझिझिया किंवा लिबिया एवढं थोडक्यात उत्तर लिहा, थोडक्यात मुद्दे मांडा, तुमचा अँसर लिहिण्याचा अप्रोच त्याच्यामध्ये समजून जातो. जसं की पुन्हा बाबा पर्जन्य छायेचा प्रभाव म्हणू शकतो आपण, पावसाच्या सावली जाण्यापेक्षा पर्जन्य छायेचा प्रभाव, बरोबर का. महाद्वीपांच्या पश्चिमेकडील पर्वत आर्द्रतेने भरलेले, म्हणजे पश्चिम भागात जे पर्वत आहेत ते पर्वत काय करतायत, जेवढे बाष्प घेऊन येणारे किंवा पर्जन्यासाठी आवश्यक असणारे जे वारे आहेत ते वाऱ्यांना काय करतात, ते अडवतात, जेणेकरून काय होतोय, पर्वतमाथा असेल किंवा पर्वतांच्या पूर्व भागाला जास्तीत जास्त पाऊस पडतो, आणि हे काय करतात, पश्चिम भागाला पाऊसच देत नाहीत पर्जन्य. फॉर एक्झाम्पल भारताची जर कंडिशन आपण पाहिली, बघा आता इकडच्या बाजूला फक्त दाखवूया, इकडे तुम्हाला आरवली पर्वत दिसेल, इथं सह्याद्री पर्वत आहे, बरोबर का. हे जे नैऋत्य मान्सून वारे जे येत आहेत, बरोबर का, हे काय करतात, ह्या घाटमाटेवर थोडे अडवले जातात, इथं भरपूर पाऊस पडतो आणि इथं थोडा पाऊस पडतो, आणि पुन्हा हा सुद्धा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, ओके. पण इथं परतीचा मान्सून येतो, त्यामुळे इथं पाऊस येतोय थोडाफार. पण हा जो आरवली पर्वत आहे, हे मान्सूनचे हे जे जेट आहेत, नैऋत्य मान्सून वारे, हे याला पॅरल जाऊन पुढे हिमालयापर्यंत जाऊन थांबतात आणि रिटर्न येताना पुन्हा या दिशेने. म्हणून हा जो भाग आहे, या भागामध्ये तुम्हाला पाऊस कमी पाहायला मिळतो. लक्षात येते का मुद्दा, हा घटक इथं तुम्हाला लिहिणं अनिवार्य आहे. आणि हीच कंडिशन आहे, त्यामुळे पश्चिमेकडील बाजू कशी अशी तुलनेनं कोरडी राहते, आणि त्यामुळे काय होतं, वाळवंटाची निर्मिती होते. तुम्ही याच्यामध्ये भारतातील राजस्थानच्या वाळवंटाचं जरी उदाहरण दिलं तर इथं सुरू चालू शकतंय. बघा पुढे महासागरातील प्रवाह, या हवामानातील जो प्रवाह, म्हणजे हवामानावर हे जे हवामानातील किंवा महासागरातील हे स्ट्रीम जे आहेत, यांचा सुद्धा तुम्हाला हवामानावरती लक्षणीय प्रभाव झालेल्याचं लक्षात येऊन जाणार आहे. हे जे काही असतील प्रमुख उष्ण वाळवंटे, हे थंड महासागर प्रवाहांना लागून असल्याचं तुमच्या लक्षात येऊन जाईल. याच्यावरून पुढे बघा, हे जे थंड सागरी प्रवाह आहेत, जमीन थंड करतात, आणि ज्यामुळे स्थिर वातावरणीय परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे पर्जन्य मर्यादित राहतं आणि वाळवंटासारखी परिस्थिती निर्माण होते. हा घटक तुम्ही याच्यामध्ये लिहा, जसं हॅम्बॉल्टचा करंट असेल किंवा पश्चिम ऑस्ट्रेलियन करंट, की ज्यामुळं ऑस्ट्रेलियामध्ये तुम्हाला वाळवंटजन्य काही प्रदेश पश्चिम किनाऱ्यावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि याच्यामध्ये पुढचा घटक येतो बघा, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीचा, जो मी तुम्हाला आत्ताच नमूद केला होता. फॉर एक्झाम्पल उदाहरणात तुम्ही काय लिहू शकता, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीमध्ये गोबी वाळवंटाबद्दल तुम्ही लिहू शकता, फॉर्मेशन जे झाले गोबी वाळवंटचं ड्यू टू कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी. हा मुद्दा याच्यामध्ये लिहा, तुम्हाला अँसरचे याचे पूर्ण मार्क्स मिळण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे एकंदरीत काय, हे जे वातावरणातील हवेचं अभिसरण असेल, हवेचे दाबपट्टे असतील, हवेचे म्हणजे वाऱ्याचे आणि हवेचे दाबपट्टे असतील, टेम्परेचर डिफरन्स असेल, सोबत कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीचा असेल परिणाम, हे सगळे किंवा आणि महासागरातले जे प्रवाह ओशियन करंट्स जे म्हणतो, यांचा इम्पॅक्ट हे जे वाळवंट तयार होतात उत्तर गोलार्धात 20-30 अंश सेल्सिअस पर्यंत, त्यासाठी सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतात. अशा स्वरूपाचे मुद्दे इथं लिहून तुम्ही डिरेक्टली तुमचा अँसर एंड करू शकता. हा महत्वाचा मुद्दा आहे. चलो आता इथली शेवटी बघा, वाळवंटीकरण आणि जागतिक हवामान बदलाच्या परिणामांचा अंदाज आणि व्यवस्थापन करण्यासाठी हा घटक समजून घेणे आपल्याला महत्वाचा
होता. आणि हा मुद्दा लिहून उत्तर आपलं इथंच संपतंय. बघा अशाच स्वरूपामध्ये तुम्हाला या समर्पण सिरीजमध्ये आपण महत्वाचे टॉपिक्स आणि त्याच्यावरती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगाने अँसर कसं लिहिलं गेलं पाहिजे आणि तुमच्या आयडियल अँसरमध्ये कोणते मुद्दे असले पाहिजेत की जेणेकरून प्रश्नाला पुष्टी देतात आणि योग्य उत्तर तुमचं मांडलं गेलं जातं. बघा आजचा प्रश्न कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.